नमस्कार मित्रांनो, मी अबुज पाटील स्वागत करतो तुमचं एम पी एस सी जी एस वाय अबुज पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज आपण सुरू केलेली आहे आणि आज एक प्रश्नपत्रिका आपण गट क ची जी आहे एक्साईजची जी परीक्षा होती त्या ठिकाणी ती परीक्षा त्या पेपर हा विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये पाहणार आहात. तत्पूर्वी सुरू करण्या अगोदर एक विनंती आहे की सगळ्यांनी ज्यांनी जर यूट्यूबला पाहत असाल तर यूट्यूबला पाहत असताना जर लिंक तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला आवडल्यानंतर शेवटी लाईक केलं तरी चालेल, पण लिंक सगळ्या तुमच्या मित्रांना शेअर करत चला ही सगळ्यात अगोदर कळकळीची ही विनंती आहे. आणि मग या ठिकाणी आपण लेक्चरला सुरुवात करू, चालेल? या पद्धतीने या ठिकाणी डेली लेक्चर्स हे आहेत तुम्हाला मॅक्झिमम, पण यापूर्वीचे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध आहेत, तुम्ही यूट्यूबवर बघू शकता या पद्धतीने. तर पहा, प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज जी 8 ऑक्टोबरसाठी आपण सुरू केली आणि त्या 8 ऑक्टोबरमध्ये उत्तर, फक्त उत्तर नाही आहे, डीप स्वरूपामध्ये हे विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर सुरू करू आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिका. प्रश्नपत्रिका कोणती आहे? दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जी 2017ची परीक्षा होती ती या ठिकाणी गट क ची पेपर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा आपल्याला याच्यामधले ज्योग्राफीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करायचे आहे. तर सुरुवात करूया आपण या ठिकाणी या विश्लेषणाला. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर बाललिंग गुणोत्तर विचारलेलं आहे, सगळ्यात कमी बाललिंग गुणोत्तर असणारा कोणता जिल्हा आहे? तर इथं विचारले, पर्यायमध्ये दिलंय गडचिरोली, त्याच्यानंतर दुसरा आहे जालना, तिसरा या ठिकाणी दिलाय तो म्हणजे अकोला आणि चौथा याने दिलाय बीड जिल्हा. तर आपल्याला सगळ्यांना माहीत असणारच आहे की बीड जिल्हा हा या बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये सगळ्यात कमी आहे, बरोबर 801 म्हटलं की लगेच आठवायला पाहिजे, म्हणजे जवळपास 200 मुली या मुलापेक्षा कमी आहेत. तर हे लक्षात घ्यायचं की याचं उत्तर आहे बीड जिल्हा, बरोबर. आणि मग बीड जिल्हा पाहत असताना तुम्ही बघितलं की तिथं थोड्या प्रमाणामध्ये पॉवर्टी वगैरे यांचं प्रमाण, हुंड्याचं प्रमाण या सगळ्या कारणाने या ठिकाणी जे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण अलीकडं मागच्या कालखंडामध्ये थोडं वाढलेलं होतं आणि म्हणून इथं या बाललिंग गुणोत्तरामध्ये या सगळ्या कारणांनी इथं घट झालेली आहे. आणि मग इथं पाहत असताना जर बघितलं तर आपल्याला पुढे जर प्रश्न विचारला तर कसा विचारेल, सगळ्यात अगोदर पाहूया आपण इथं ही कन्सेप्ट काय आहे. इथं कन्सेप्ट काय आहे लक्षात घ्यायचंय, बाललिंग गुणोत्तर म्हणजे काय? 0 ते 6 जे वर्ष वयोगट आहे या 0 ते 6 वर्ष वयोगटातील या ठिकाणी जे मुली आणि मुलांचं प्रमाण, म्हणजे 1000 मुलांमागे असणारं मुलींचं प्रमाण म्हणजे या ठिकाणी किती असतं, हे बाललिंग गुणोत्तर. आणि मग इथं लक्षात घेतलं तर बीडमध्ये किती आहे, 1000 मुलांच्या मागे या 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे बालक आहेत त्या बालकांमध्ये 1000 मुलांच्या मागे या ठिकाणी किती आहेत, तर 801 एवढ्या मुली आहेत. म्हणून हे बाललिंग गुणोत्तर बीड जिल्ह्याचं किती आहे, तर 801 एवढं आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी ही कन्सेप्ट आहे. आणि लिंग गुणोत्तर म्हणजे काय, की पूर्णपणे ओव्हरऑल एखाद्या प्रदेशामध्ये असणाऱ्या पुरुषांमागे स्त्रियांची संख्या, बरोबर. 1000 पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या म्हणजेच या ठिकाणी ते लिंग गुणोत्तर असतं. आणि बाललिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर पुरुष आणि स्त्रियांच्या ऐवजी काय, 0 ते 6 वर्ष वयोगट कन्सिडर केला जातो. आणि त्याच्यापैकी मग जे मुलं आणि मुली 1000 मुलांमागे असणाऱ्या मुलींचं प्रमाण म्हणजे हे बाललिंग गुणोत्तर असतं. मग आपल्या या ठिकाणी पुढे जर प्रश्न विचारला तर कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आणखीन कमी असणारे पहिले 5 जिल्हे कोणते आहेत यानुसार क्रमाने सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर या ठिकाणी आपण पाहूया, पा बाल लिंग गुणोत्तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पा इथं जर बघितलं तर सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचं आहे, तर लक्षात घ्यायचंय गडचिरोली आहे, बरोबर. गडचिरोली नंतर चंद्रपूर आहे, गोंदिया, रत्नागिरी आणि भंडारा, हे जे 5 जिल्हे आहेत तर ते बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक असणारे जिल्हे आहेत. पहा परत एकदा सांगतो, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, रत्नागिरी आणि भंडारा. पूर्णपणे जर बघितलं तर एक हा रत्नागिरी जर सोडला तर या ठिकाणी कुठं आहे, पूर्णपणे हे विदर्भातले येतं, लक्षात घ्या. आणि मग या पद्धतीने या ठिकाणी बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीत पुढे असणारे जिल्हे, त्याच्यानंतर सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कोणते आहेत ते पहा. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर
हे बीडचं आहे. बीड नंतर जळगावचा क्रमांक लागतो, जळगाव नंतर अहमदनगर लागतं, अहमदनगर नंतर बुलढाणा लागतो आणि कोल्हापूर लागतो. अशा पद्धतीने या जिल्ह्यांचा क्रमांक हा बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीत खालून शेवटून हे पाच जिल्हे आपल्याला सांगता येतील. सगळ्यात कमी हा आहे बरोबर, सगळ्यात कमी नंतर हे थोडेसे वाढत जातात. अशा पद्धतीने हा याच्यावरती जर प्रश्न विचारला तर एकतर क्रमाने प्रश्न लावायला विचारेल, जोड्यालावरती प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्याचबरोबर उतरता क्रम, चढता क्रम किंवा सर्वाधिक सर्वात कमी तरी तर विचार झालेच आहे आता. तर मग सर्वाधिक पुढे विचारला जाऊ शकतो, सर्वाधिक मध्ये जर बघितलं तर यांचा क्रम विचारला जाऊ शकतो, चढता उतरता क्रम अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असतात बरोबर. चलो पुढे पुढचा प्रश्न पाहूया आपण. याच परीक्षेमध्ये विचारलेला तो पुढचा प्रश्न आहे की अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला. या ठिकाणी हे जे बॉम्बे आहे म्हणजे नैसर्गिक वायू आणि जे आपण म्हणतो खनिज तेल यांच्या संदर्भाने हा प्रश्न जो आहे, खनिज ऊर्जा खनिज जे आहेत त्यांच्या संदर्भाने प्रश्न विचारला गेलेला आहे बरोबर. आणि मग हे विचारत असताना त्यांनी डायरेक्टली डेट विचारली आणि ही तीन वेळा डेट विचारून झाली ऍक्च्युअली परीक्षेमध्ये. लक्षात ठेवा, एकदा ही राज्यसभा मुख्य परीक्षेमध्ये आली, त्याच्यानंतर PSI परीक्षेमध्ये आली, तर एक्साईजला सुद्धा, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या MPSC फॉर्मॅटमध्ये हा प्रश्न विचारून झालेला आहे. चलो तर अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला. तर लक्षात ठेवा पर्याय काय दिलाय, 2 डिसेंबर 1976, दुसरा पर्याय आहे 3 जानेवारी 1974, तिसरा पर्याय आहे 1 फेब्रुवारी 1972 आणि चौथा पर्याय आहे तो म्हणजे 3 फेब्रुवारी 1974. आणि मग या चार पर्यायामधून या ठिकाणी योग्य उत्तर कोणतं असेल तर लक्षात ठेवायचं ते आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. जी अरबी समुद्रामध्ये जे मुंबई आहे, मुंबईपासून जवळपास 200 ते 150 किलोमीटर अंतरावरती अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी 3 फेब्रुवारी 1974 रोजी ही बॉम्बे आहे या ठिकाणी ही खनिज तेल विहीर खोदायला सुरुवात केलेली होती. अशा पद्धतीने या ठिकाणी इथं प्रश्न विचारला गेला आहे. तुम्हाला सांगितलं की अगोदरही प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग आता लक्षात ठेवायचं की भारतामध्ये सगळ्यात प्रथम कोणत्या ठिकाणी खनिज तेल उत्खनन प्रकल्प सुरू झाला, तर तो होता आसाममध्ये. अनुनमती प्रकल्प म्हणतात तो आसाम राज्यामध्ये. आता ऑब्विसली पहिल्यांदी जर असेल तर तो या ठिकाणी कुठं असेल, त्यावेळी एवढं तंत्रज्ञान पूर्ण नव्हतं की समुद्रामध्ये आपण जाऊ आणि समुद्रामध्ये जाऊन खोदू. तर त्यामुळे मग सर्वात प्रथम कुठं सापडले असेल तर जमिनीचाच भाग असेल कोणतरी आणि तो भाग होता आसामचा बरोबर. चलो तर मग या संदर्भानं सर्वप्रथम भारतात कुठे सापडले, सर्वप्रथम भारतामध्ये कोणत्या ठिकाणी या ठिकाणी हे खनिज तेल आहे हे प्रकल्प सुरू झालेत, तर भारतामध्ये 1865 साली आसाम राज्यातील मार्गारेट म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प सुरू झाला होता. माकुम नामदा क्षेत्र जे आहे त्यामध्ये या ठिकाणी हे प्रथम तेल सापडलेलं होतं. आणि 1865 साली हा झाला. आणि दिग्बोई या ठिकाणी कुठं, तर 1828 म्हणजे सगळ्यात अगोदर कुठं झालेला आहे, तर या ठिकाणी ही 1828 साली या ठिकाणी हा प्रकल्प आपल्याला लक्षात येऊन जातो. आणि बॉम्बे आहेचं कधी, तर 3 फेब्रुवारी 1974 या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवूया. आणि 1964 ते 1967 या कालखंडामध्ये काय, भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन मोहिमेदरम्यान हा या ठिकाणी ह्या खाणी सापडल्या होत्या बॉम्बे हायच्या प्रदेशामध्ये. कोणता प्रकल्प देश होते, भारत आणि रशिया, कधी 1964 ते 1967 या कालखंडामध्ये त्यांनी एक समुद्रामध्येच मोहीम राबवली होती की या ठिकाणी कशासाठी, तर ती खनिज तेल आणि तुमचं नैसर्गिक वायूच्या संशोधनासाठी. कोणत्या देशांनी, लक्षात ठेवायचं, भारत आणि रशिया हे दोन महत्वाचे आहेत. भारताचा पूर्वीपासूनचा मित्र राष्ट्र रशिया, आणि यांनी या ठिकाणी ही मदत केलेली होती त्याच्या शोध मोहिमेदरम्यान. या ठिकाणी या बॉम्बे हायमध्ये आपल्याला तेल क्षेत्र सापडलं होतं आणि तेल क्षेत्रामध्येच नैसर्गिक वायूचं सुद्धा स्थान असतं हे काही वेगळं सांगायची गरज पडणार नाही. तर मग तेव्हा इथं सापडले 64 ते 67 दरम्यान ते सापडलं, पण प्रत्यक्षपणे उत्खननाला किंवा खननाला सुरुवात कधी झाली, तर 3 फेब्रुवारी 1974 या ठिकाणी रोजी ही पहिली या ठिकाणी तिथं खनिज तेल विहीर या ठिकाणी खोदण्यास सुरुवात झालेली होती हे या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला पाहता येईल बरोबर. चलो पुढचं थोडस प्रमोशन, आपलं जर पुस्तक बघितलं, पुस्तक एकदा व्यवस्थितपणे जाऊन बघून या, मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं, तुम्हाला रिव्हिजन साठी याचा जास्तीत जास्त फायदा होईल. का तर लक्षात ठेवायचं, 120 पेजेसचं पुस्तक आहे. याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र दोन्हीचा भूगोल समाविष्ट आहे. जेवढे प्रश्न तुम्हाला या संयुक्त बोर्ड परीक्षेमध्ये येतील ना, संयुक्तमध्ये येतात 15 प्रश्न, या 15 पैकी या ठिकाणी या पुस्तकामधून डायरेक्ट हिट होणारे प्रश्न हे 13 असतात.
भारताचा भूगोल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कधी कोणतंच करण्याची गरज नाही पडणार. पूर्णपणे मॅपचे स्ट्रक्चर या ठिकाणी उपलब्ध दिले आणि ज्योग्राफीचा अभ्यास तुम्हाला माहिती किंवा वेगळे सांगायची गरज नाही. कोणी सांगू म्हणणार नाही की मॅपच्या शिवाय हा अभ्यास ज्योग्राफीचा पूर्ण होईल. तर पूर्णपणे याचं नावच आहे माइंड मॅप, ऑल इफेक्टिव्ह वे टू लर्न, हा लक्षात ठेवायचं. आणि माइंड मॅप मधून पूर्णपणे मॅपच्या आधारे पूर्ण कंटेंट हा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. प्रश्न जशाला तसे इथून रिफ्लेक्ट होताना आढळलेले आहेत आणि 13 प्रश्न या ठिकाणी डायरेक्टली, म्हणणार नाही की बाकीच्या पैकी, पण 13 प्रश्न डायरेक्ट हिट होतात. 120 पेजचं पुस्तक एकदा मार्केटमध्ये जायचं, दुकानावरती चेक करायचं, आवडलं तर घ्यायचं, आवडलं तर, पण आवडल्यानंतर घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. हा तर याचा नक्की फायदा होणार आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये. आणि मुख्य परीक्षा जर झाली तर मुख्य परीक्षेमध्ये 10 प्रश्न ज्योग्राफीवर विचारतात, या 10 पैकी 8 प्रश्न इथून येतात. सरळ सरळ सांगतो, तुम्हाला वेगळं करायची गरज पडणार नाही. ज्यांना ज्योग्राफीमध्ये मार्क कमी येतात त्यांनी अवश्य बघा, अवश्य बघा म्हणजे बघाच, तुम्हाला कुठलंही पुस्तक इतर करायची गरज पडणार नाही याची गॅरंटी आपली. चलो पुढं प्रश्न काय आहे. सन डॅश डॅश पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केलेली आहे. संत तुकाराम वनग्राम योजना वना संदर्भामध्ये, वनांचा जो टॉपिक आहे त्या वना संदर्भाने या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर पहा कधीपासून सुरू केली, पहिला पर्याय दिले 2000, 2002, 2004 आणि 2006. आज 2-2 वर्षाच्या फरकाने इथं पर्याय दिले आहेत. तर पहा लक्षात घ्या की संत तुकाराम वनग्रम योजना जी आहे ती या ठिकाणी 2006 साली कोणी सुरू केलेली आहे, तर महाराष्ट्र सरकारनं, महाराष्ट्र सरकारांतर्गत चालवली जाणारी ही योजना आहे. तर कशासाठी योजना चालवली जाते, तर लक्षात ठेवायचं की संत तुकाराम वनग्रम योजना जी आहे त्या योजनेमार्फत हे त्या ज्या वनांसाठी वन संवर्धनासाठी काही समित्या काम करत आहेत त्यांना उत्तेजन देण्यासाठी या योजनेअंतर्गत पुरस्कार दिले जात असतात. आणि मग त्या पुरस्कार देण्यासाठी ही योजना 2006 साली सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष उद्देश काय आहे, तर वनांसंदर्भामध्ये ज्या जनजागृती आहे ती जनजागृती लोकांपर्यंत पोहोचवणे, जनजागृती करणे अशा पद्धतीचा या ठिकाणी याचा उद्देश आहे त्या संत तुकाराम गुणग्राम योजनेचा. या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन जाईल बक्षीस दिले राज्यस्तरीय पारितोषिक आणि काय आहे जिल्हास्तरीय पारितोषिक. संयुक्त वन व्यवस्थापन समित्या ज्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्या 2002 पासून स्थापन केल्या गेल्या होत्या आणि संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांना त्यांच्या कामाला चालना मिळावी या ठिकाणी याच्यासाठी या संत तुकाराम वनग्रम योजनेअंतर्गत 2006 ला या ठिकाणी सुरू झालेली. या योजनेअंतर्गत हे पुरस्कार दिले जातात 2 टप्प्यामध्ये, राज्यस्तरीय पुरस्कार असतो आणि जिल्हास्तरीय, जिल्हा वन विभाग जो असतो त्यांच्यामार्फत हे पुरस्कार दिले जातात आणि जे राज्य वन विभाग आहे त्यांच्यामार्फत हे पुरस्कार दिले जात असतात. म्हणून या ठिकाणी राज्यस्तरीय पारितोषिक त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक 10 लाख, द्वितीय पारितोषिक असतं 5 लाख आणि तृतीय पारितोषिक असतं 3 लाख. आणि जिल्हा स्तरावर जे पारितोषिक असतात त्या ठिकाणी प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय असतं 15,000 आणि तृतीय असतं 7,500. अशा पद्धतीने या ठिकाणी वन व्यवस्थापन समित्यांना हे पुरस्कार दिले जात असतात. वन संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत, वनांच्या महत्व स्पष्ट करण्यासाठी काम करणाऱ्या ह्या समित्या आहेत. त्याच उद्देशानं ही संत तुकाराम वनग्राम योजना सुरू करण्यात आलेली आहे 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारमार्फत. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि याचं टॅगलाईन काय आहे, संत तुकाराम महाराजांचा चैकाभंग होता, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुखरे आळविली, आळविती. या ठिकाणी हा अभंग आहे संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, तोच अभंग या ठिकाणी या संत तुकाराम वनग्राम योजनेचा हा टॅगलाईन म्हणून या ठिकाणी सांगितलेला आहे. पुढे प्रश्न जर विचारला तर याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे किंवा याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा ही नोट जी आहे किंवा हे तुम्हाला टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून देतो @abuzpatil. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आणि त्याच्यावरती या प्रश्नांच्या ठिकाणी हे एक्सप्लेनेशन आहे PDF स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. किंवा आपला ऍप डाउनलोड करा, या ठिकाणी स्क्रोलला तुम्हाला दिसत जाईल MPSC GS by Abuz Patil हाच या ठिकाणी हे पण आहे. युट्यूबला बघत असाल तर या ठिकाणी ते डाउनलोड करून टाका आणि ज्यांनी डाउनलोड केलं तर त्यांचा तर एक मस्तच कार्यक्रम आहे. चलो पुढचा प्रश्न आहे की उत्तर महाराष्ट्रातील तापी खोऱ्याच्या तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे. स्टेटमेंट एक काय म्हणते लक्षात घ्या की उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा ही पूर्वेकडे आहे. दुसरं स्टेटमेंट काय म्हणतंय, ब स्टेटमेंट म्हणतंय की वर्धा वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे. परत एकदा बघू पुढचं स्टेटमेंट काय आहे, उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा विस्तार हा पूर्वेकडे आहे. आता स्टेटमेंट बघूया अगोदर कोणते चूक कोणते बरोबर. खरी काय म्हणतं की वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे,
चुकीचे आहे, चुकीचं विधान विचारलेलं आहे, तर लक्षात ठेवायचं, सरळ सरळ लक्षात घ्यायचं की ज्या दिशेने नदी वाहते त्याच दिशेने त्या उताराची दिशा असते, त्या प्रदेशाच्या उताराची दिशा असते. मग इथं इथं जर बघितलं तर तापी नदी, तापी नदीच्या खोऱ्यामध्ये जर उताराची दिशा पूर्वेकडे असते तर तापी नदी पश्चिमेकडे कशी वाहील? ऑब्व्हियसली पश्चिमेकडे वाहणार नाही ना. ज्या दिशेकडं नदी वाहते त्याच दिशेकडं त्या प्रदेशाचा उतार असणार आहे, किंवा उताराच्याच दिशेने नदी वाहणार आहे ना. नदीची व्याख्याच आपण काय करतो की एक उताराच्या दिशेने एक पाण्याचा मोठा प्रवाह, प्रवाहित होणारा पाण्याचा मोठा प्रवाह. नदीची व्याख्याच काय आहे की उताराच्या दिशेने प्रवाहित होणारा पाण्याचा मोठा प्रवाह, म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणत असतो नदी, बरोबर, विशेष क्षेत्रातून. आणि मग त्याच प्रदेशामध्ये जर नदी ही पश्चिमेकडे वाहत असेल तर त्या प्रदेशाची उताराची दिशा पूर्वेकडे असेल का? तर ऑब्व्हियसली नाही. म्हणून या ठिकाणी काय असेल, पश्चिमेकडे असायला पाहिजे, बरोबर, पश्चिमेकडे. आणि म्हणून हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि बाकीचे आहे दोन दोन जर बघितलं तर इथं तुमच्या लक्षात येऊन जाईल हे दुखीचे बरोबर आहेत, म्हणजे फक्त अ बरोबर आहे, सॉरी फक्त अ चुकीचं आहे. मग पर्याय क्रमांक एक याचं उत्तर चुकीचं विचारलंय ना, तर पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे फक्त अ. इथं जर बघितलं तर वर्धा आणि वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार हा दक्षिणेकडे आहे. महाराष्ट्र जर आपण या ठिकाणी असा कन्सिडर केला, बरोबर, असा कन्सिडर केला महाराष्ट्र, तर ज्या प्रदेशामध्ये, या प्रदेशामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल या प्रदेशामध्ये ह्या नद्या वाहतात, कशा वाहतात, एकीतून वाहते, एक अशी वाहते, बरोबर, दक्षिणेकडे वाहते आणि ही पण अशी दक्षिणेकडे वाहते. आणि या पद्धतीने जर नद्या वाहत असेल तर मग नद्या कुठं, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. ऑब्व्हियसली त्या प्रदेशाचा उत्तर कसा असणार आहे, तर दक्षिणेकडे असणार आहे. म्हणून हे स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. चलो पुढे काय म्हटलंय की उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार हा कसा आहे, पूर्वेकडे आहे. इथं जर बघितलं इथं तापी नदी आहे, इथून तापी नदी वाहते, कशी, पश्चिमेकडे वाहते, या प्रदेशाचा उतार पश्चिमेकडे. आणि उर्वरित जो पठारी प्रदेश आहे इथं सह्याद्री पर्वत आहे, आणि या सह्याद्री पर्वतामध्ये उगम पावणाऱ्या नद्या ह्या पूर्वेकडे वाहतात. तुमच्या गोदावरी नदी असेल किंवा भीमा नदी असेल किंवा कृष्णा नदी असेल, लक्षात घ्या, इथून पूर्वेकडे जर वाहते तर ऑब्व्हियसली ज्या प्रदेशाकडे उतार आहे त्या प्रदेशाच्या दिशेने वाहणार आहे नदी. आणि मग इथं गोदावरी नदी पूर्वेकडे वाहते, तुमची भीमा नदी ही पूर्वेकडे वाहते, आपली कृष्णा नदी ही पूर्वेकडे वाहते. आणि मग म्हणून या भागातील उर्वरित जो पठारी प्रदेश आहे त्या पठारी प्रदेशाचा उतार हा पूर्वेकडे आहे, म्हणून हे स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. चलो या पद्धतीने या ठिकाणी ह्या पठाराचा उताराचा आपल्याला सांगता येईल, बरोबर. चलो म्हणून याचं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक एक. पुढचा प्रश्न, पुढे काय म्हटलंय, जोड्या लावा घाट आणि रस्ता. आहे घाट आणि रस्ता म्हणलं की तुमच्या लगेच धिंगाणात, म्हणजे आपला आवडता प्रश्न, आणि लगेच थळमळाबोर आणि खांबावरच्या कोंबराने आंबा फोडला व आंबिविला, लगेच क्रमच लक्षात येतात तुमच्या. पण इथं त्याने क्रम नाही विचारला, क्रम काय विचारला, इथं जोड्यालावर विचारलाय, जोड्यालावर प्रश्न विचारलाय. हा मग आपला एक दोन जरी माहित असलं तरी उत्तर येऊन जात असतं. पा मुंबईला जर गेला असेल तर जी त्यांची लोकल ट्रेन आहे, मुंबईची लोकल ट्रेन अशी ते कुठपर्यंत, कसारा घाटापर्यंत. आणि मग त्या कसारा घाटालाच काय म्हटलं जातं, थळघाट, बरोबर. आणि मग या पद्धतीने या ठिकाणी मग लक्षात घ्यायचं मुंबई नाशिक यांच्या दरम्यान हा थळघाट आहे, बरोबर. थळघाटानंतर पुढे जर बघितलं तर काय पुढचं आहे, बोरघाट. आता इथं अ वरून जर चार लक्षात घेतलं, अच चार असणारा एकच पर्याय, एक नंबर, आणि उत्तर लगेच येऊन जातं, एक नंबर. याला म्हणायचं वेळ वाचवण्याचा कार्यक्रम. हा परीक्षेमध्ये सगळं वाचत बस नाही, थळघाट आपल्याला माहिती आहे ना, विषय संपला एकावरून उत्तर येतं तर परत करत बसायची गरज नाही, करतच बसायचं नाही, वेळ आपल्याला कमी असतो, एक असतात 60 मिनिटं, आणि या 60 मिनिटांमध्ये आपल्याला सोडायचे असतात 100 प्रश्न, आणि 100 प्रश्नांमध्ये आपल्याला मॅथ रिजनिंगचे असतात प्रश्न 15, आणि हे 15 प्रश्नांना तर आपण जर सोडत बसलो तर जवळपास 20-25 मिनिटं लागतात. आणि मग इतर जर वेळ देत बसलो तर इथं वेळ वाचलो तर याला आपण वेळ देऊ शकतो ना. तर या पद्धतीने अशा पद्धतीने उत्तर काढायचं आणि खटकन पुढे निघून जायचं. मी एक्सप्लेनेशन सांगतो त्याच्याकडं, कारण एक्सप्लेनेशनचं लेक्चर आहे, हे एक्सप्लेनेशन पाहणं गरजेचं आहे. ट्रिक्स सांगितली कशासाठी, तर ती क्रमाने लक्षात ठेवण्यासाठी, बरोबर. पहा बोरघाट, इथं थळघाट हा मुंबईचा आहे, त्याच्यानंतर बोरघाट जर बघितला तर काय, B3 या ठिकाणी मुंबई पुणेच्या दरम्यान बोरघाट आहे, बरोबर. त्याच्यानंतर माळशेज घाट, माळशेज घाट कोणत्या ठिकाणांच्या दरम्यान आहे, तर तो लक्षात ठेवायचं, मुंबई कल्याण ओतूर म्हणजे नगरला जो जाणारा मार्ग आहे तो त्या मार्गाच्या दरम्यान हा या ठिकाणी माळशेज घाट आहे. त्याच्यानंतर आंबोली घाट, आंबोली घाट जर बघितला तर तो आहे इकडं कोकणातला, दक्षिणेकडं कोकणात
या ठिकाणी या भागामध्ये जर बघितलं आपण, या भागामध्ये इथं सह्याद्री म्हणून जाणारा हा इकडे घाट आहे, म्हणजे वेंगुर्ला सावंतवाडी आणि निपाणी बरोबर या पद्धतीने कोल्हापूर सावंतवाडी यांच्या दरम्यानचा हा घाट आहे, सरळ सरळ लक्षात ठेवायचं हा आंबोली घाट। चलो अशा पद्धतीने हे घाट इथं स्पष्ट करण्यात आलेले आहेत। मग पाहूया आपण महाराष्ट्रातील घाट, इतर व्यवस्थित जे घाट आहेत ते क्रमाने ते सांगितले तुम्हाला कोणते कसे कसे, तर पहा अगोदर लक्षात वरचे तीन लक्षात ठेवायचे कसे, थळ माळ बोर, म्हणजे थळ घाट माळशेज घाट आणि बोर घाट, थळ माळ बोर हे लक्षात ठेवले की मग तुम्हाला बाकीचे लक्षात येऊन जाईल। खंबावरच्या कुंभाराने आंबा फोडला आणि आंबविला, खंबावरच्या म्हणजे काय खंबाटकी, वरच्या म्हणजे काय वरंधा बरोबर, खंबावरच्या कुंभाराने कुंभारली, खंबावरच्या कुंभाराने आंबा आंबोली, फोंडा फोडला म्हणजे फोडला आणि आंबविला म्हणजे आंबोली, अशा पद्धतीने हा क्रम तुमच्या लक्षात येऊन जातो इथं, या पद्धतीने इथं हे दिलेले आहेत सगळेच आपल्याला इथं पाहता येणार नाहीत बॅचमध्ये व्यवस्थितपणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप, फक्त तुम्हाला दाखवायचं काय तर हे आपल्या पुस्तकातलं अशा पद्धतीने दिलेलं आहे, फक्त हे जे थोडंसं कलरमध्ये ते ब्लॅक अँड व्हाईट तिथं हे व्यवस्थितपणे बघून घ्या। चलो हे क्रम आहे मॅपच्या आधारे पूर्णपणे तुम्हाला सांगितलं की असे घेतले घेण्यात आले। चलो चलो पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन 1961 मध्ये 1961 मध्ये किती होती, स्पष्ट प्रश्न विचारला। एक मे 1960 जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती होती, प्रश्न इथं विचारणं बरोबर आहे कारण तुम्ही फक्त लोकसंख्या करून गेला, लोकसंख्येचे संदर्भानं करून गेला आणि पुढे आयोगानं प्रश्न पुढच्या ह्याच्यात विचारला की महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा या ठिकाणी तालुक्यांची संख्या किती होती, तुम्ही कुठं बघत बसलात, पुन्हा तुम्ही फक्त बघत बसले हा लोकसंख्ये, मग इथं तुम्ही काय काय बघितलं असणार, हा महाराष्ट्राची लोकसंख्या या ठिकाणी घनता एवढी आहे, इथं पर्यायमध्ये नाहीये घनता तर बघू आपण, घनता बघितली त्याच्यानंतर सेक्स रेशो बघितलं त्याच्यानंतर साक्षरता बघितली प्रत्यक्ष लोकसंख्या किती होती ते बघितलं, पण आयोगाने प्रश्न विचारला तुमचा पुढं काय तर तालुक्यांची संख्या किती, मग त्याच्यानंतर आपल्याला जागा आली की आता जिल्हे किती ते बघायचे, कोणते जिल्हे नवे निर्माण झाले त्याच्यानंतर मग त्यावेळी असणाऱ्या महानगरपालिका कोणत्या हे सगळं नंतर आपण बघत बसतो, तर जेव्हा हे एकदा प्रश्न आल्यानंतर जर पूर्ण डिटेल जर बघितली तेव्हा महाराष्ट्राची स्थितीच काय होती, विधानसभेच्या जागा किती होत्या, जिल्हा परिषद किती होत्या, हे सगळं बघत बसलो तर आपल्याला त्या ठिकाणी वेळ येणार नाही की पुन्हा प्रश्न चुकेल, हे या पद्धतीने करायचं असतं। महाराष्ट्राच्या लोकसंख्ये घनता याठिकाणी पर्याय दिलात 1229 310 349 आणि यापैकी नाही, पर्याय काय असेल तर ऑब्विसली तुम्हाला माहित आहे पर्यायाचं 4 आहे, यापैकी नाही कोणतेही नाही, याचं उत्तर काय आहे मग तर त्यावेळी ही महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता होती या ठिकाणी 129 प्रति चौरस किलोमीटर आणि एवढं या ठिकाणी याचं उत्तर आहे बरोबर। मग पहा याच्या संदर्भानं थोडस हा डॉक्युमेंट तुम्हाला पाहणं गरजेचं होतं, गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे जिओग्राफिकल एरिया किती होता 306,00,000 चौरस किलोमीटर बरोबर, आता किती आहे 308 आहे, म्हणजे आपण 307,713 जे म्हणतो ते 308 डायरेक्टली, हां तेव्हा किती होता 306,000 असा एवढं इथपर्यंत येईल, हां यापर्यंत 306 बरोबर। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप काय होता पाहता, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप म्हणजे प्रशासकीय रचना काय कशी होती, तर पहा रिव्हेन्यू डिव्हिजन महसूल विभाग किती होते 4 होते प्रत्येक वेळी आणि आज किती आहेत 6 आहेत, डिस्ट्रिक्ट किती होते 26 होते आज किती आहेत 36 आहेत, 2011 पर्यंत आपण बघतोय ना, तर या ठिकाणी 35 नाही 36 आहेत, आता 36 गोष्ट लक्षात ठेवा 36, तालुक्यांची संख्या किती होती 229, या डॉक्युमेंटनुसार जर गेलात, हे गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंट आहे, मी मनाने कुठून आणलं नाही, मनाने डॉक्युमेंट घेतलेला नाहीये, हा डॉक्युमेंट गव्हर्नमेंटचा आहे, गव्हर्नमेंटची पीडीएफ आहे, ज्यांना लागत असेल त्यांनी मेसेज करा, इथं नंबर फिरतोय त्या नंबरवरून या ठिकाणी नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यांना हा डॉक्युमेंट सेंड करतो, पूर्णपणे त्याच्यामध्ये डिटेल दिलेले आहे। हां 229 त्याच्यानंतर पुढं 235 कधी 70-71 ची पुस्तकामध्ये हे दिलंय 70-71 235, अरे पण नवीन निर्माण झाले ना पुन्हा 10 वर्षामध्ये तालुके, तर तुम्ही कुठं लिहिली ते, तुम्ही निर्मितीच्या वेळी 235च टाकून दिले, हां पहा आणि आज किती आहे तर 358 आहे, लक्षात ठेवा 355 + 3 मुंबईमधले 3 तर या पद्धतीने। त्याच्यानंतर या शहरांची संख्या, शहरांची संख्या किती आहे त्यावेळी तर ती महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा 266 होती, आज घडी लागते किती लक्षात घ्यावा 534 बरोबर, 550 पुढे गेलेली हे जवळपास आता 534 ही 2011 आहे। चलो पॉप्युलेशन ॲज पर सेन्सस कोणता तर त्यावेळीच्या सेन्सस पासून ते आजपर्यंत प्रत्येक 1961 मध्ये किती होतं तर लक्षात ठेवायचं 3,00,000 ही जवळपास
3.98 कोटी एवढी लोकसंख्या महाराष्ट्राच्या निर्मिती वेळी होती, म्हणजे चाटे एक्सरसॅलो सेन्सनुसार, बरोबर 3.98. त्याच्यानंतर आज बघितलं तर किती आहे 11.23 या ठिकाणी दिलेलं आहे 2011 जनगणनेनुसार. त्याच्यानंतर पुढं काय त्याच्यामुळे इथं विचारलंय काय तर आपली लोकसंख्या घनता विचारली म्हणजे पॉप्युलेशन डेन्सिटी विचारली, त्या तिथं किती होती 129. त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यानुसार किती वाढली 1970-71 मध्ये ती वाढली 164. हे पाहणं गरजेचं आहे परत चेंज झालेल्या, त्यामध्ये 204 ही कधी झाली 80-81 मध्ये. त्याच्यानंतर 1991 किती झाली 257. 2001 जनगणनेनुसार किती झाली तर 315 झाली, आणि 2011 जनगणनेनुसार या ठिकाणी झाली 365 प्रति चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर लिटरेसी रेट सुरुवातीला जर बघितलं तेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला ते किती होता तेव्हा फक्त 35.1%. त्याच्यानंतर वाढला 70-71 मध्ये 10 वर्षात किती वाढला तर तो 45.3% झाला. त्याच्यानंतर 57.1%, बरोबर कधी 81 मध्ये. त्याच्यानंतर 91 मध्ये किती झाला 64.9%. त्याच्यानंतर झाला 2001 मध्ये झाला तो 76.9%, आणि आज घडला जो रेट आहे तो 2011 जनगणनेनुसार आहे 82.3%. लिटरेसी रेट म्हणजे साक्षरता दर म्हणू आपण त्याला, ते एवढी आहे. त्याच्यानंतर सेक्स रेशिओ आपण म्हणू पहा तो किती आहे 936 होता कधी 61 मध्ये, तो पुन्हा कधी झाला 930 म्हणजे कमी झाला, बरोबर पुढे झाला 937 पुन्हा 934 एकदा झाला कमी 91 922 पुन्हा आणि पुन्हा 929 या ठिकाणी 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे 929 आहे. आणि मग आयोगाने प्रश्न विचारला की 2001 ते 2011 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये कितीचा फरक झाला तर तो 7 प्लस झाला, बरोबर 7 प्लस झाला, तर हा पर्यायच नव्हता, प्रश्न आयोगाने रद्द करून टाकला, ते या ठिकाणी बघावं लागेल. पण पुढे इथून जर प्रश्न विचारले तर तुम्हाला बघता आलं पाहिजे. हां, पुढे प्रश्न विचारत असताना कुठं विचारेल तुमच्या लिंग गुणोत्तराच्या बाबतीत, आपलं लोकसंख्या घनतेच्या बाबतीत विचारेल, या पद्धतीने प्रश्न विचारले जात असतात हां लोकसंख्येच्या बाबतीत. म्हणून हे सगळं तुम्हाला बघता येईल, हे तुम्हाला ही PDF तर तुम्हाला मिळणारच आहे, टेलिग्रामला देऊन देतो उपलब्ध करून @abujpatil. चलो मग प्रशासकीय विभाग किती या ठिकाणी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मुंबई पुणे औरंगाबाद आणि नागपूर हे 4 प्रशासकीय विभाग. महसूल विभाग हेच ॲज इट इज प्रशासकीय विभाग म्हणजे महसूल विभाग यांनी याची त्यांनाच दर्जा होता. हे 4 महसूल विभाग 26 जिल्हे, बरोबर मग जिल्हे किती त्यावेळी 26 होते तर नव्याने किती झाले निर्माण पुन्हा यांच्यामध्ये 10 भर पडली. आणि आत घडला जर बघितलं तर किती आहेत 36, आणि मग 10 जे 36 निर्माण झाले त्यांच्या निर्मितीचा क्रम कसा लक्षात ठेवायचा असेल तुम्हाला तर जाशील ग मुंबईला नवा हिगो पळवत ते तुम्ही बघून घ्या. जाशील ग मुंबईला नवा हिगो पळवत हां, तालुक्यांची संख्या 229, बरोबर गाव एवढे या ठिकाणी आणि शहर 266 अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला त्यावेळी प्रशासकीय रचना अस्तित्वात होती. आणि मग महानगरपालिकांची संख्या त्यावेळेस बघितली मनपा तर किती होत्या तर त्या होत्या 3 फक्त लक्षात ठेवायचे. कोणत्या कोणत्या मुंबई त्याच्यानंतर दुसरी होती पुणे आणि तिसरी होती या ठिकाणी नागपूर. ही महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हा ह्या 3 महानगरपालिका अस्तित्वात होत्या. पुढे 1964 स्थापन झाली 4थी महानगरपालिका सोलापूर महानगरपालिका याच्यावर लक्षात ठेवा. चलो पुढचा प्रश्न आदिवासी जमाती आणि जिल्हे जोड्या लावावर प्रश्न विचारलाय. जोड्या लावावर प्रश्न विचारलेला आहे. काय म्हणतोय पा कातकरी भिल्ल कोरकू आणि गोंड जिल्हे कोणते दिलेत भंडारा अमरावती नंदुरबार आणि रायगड. आता इथं बघत असताना लक्षात ठेवायची एकच गोष्ट महाराष्ट्राच्या वायव्य भागामध्ये आपल्याला भिल्ल जमात ही एक वटलेली आहे मग याच्यावरून उत्तर काढता येईल ते कधी लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राच्या वायव्य भाग म्हणजे कोणता तुमचा नाशिकचा उत्तर भाग असेल नंदुरबार आणि धुळे या भागामध्ये आपल्याला ही भिल्ल जमात आढळून येते. मग त्याच्यावरून काढता येते का उत्तर बघू आपण उत्तर काढता येते का. चलो पा भिल्ल कुठे आहे ब मग ब च इथं नंदुरबार वायव्य भागामध्ये असणारा जिल्हा कोणता नंदुरबार मग ब च 3 आहे का कुठं बघू बा ब च 3 असणारा पर्याय किती एकच आहे. चला उत्तर निघून गेलं की रे अशा पद्धतीने काढत चला अशा पद्धतीने उत्तर काढत चला. इथं जर नंदुरबारच्या ऐवजी धुळे आला असता किंवा नाशिक आला असता तरी तुम्हाला हेच उत्तर लिहावं लागलं असतं. मग याच्यावरून काढता येतं. मग पहा आता इथं पाहूया आपण कातकरी म्हणलं कोकणामध्ये कोकणी कातकरी वगैरे जे आहेत त्या ठिकाणी आढळतात. क वरून लक्षात ठेवायचं रायगड कोकणामध्ये रायगड जिल्ह्यात कातकरी आढळते. त्याच्यानंतर भिल्ल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठं आढळते नंदुरबार धुळे जळगावचा काही भाग या भागामध्ये जे आढळते ती भिल्ल जमात आहे. अलीकडे जर बघितलं तर आदिवासी दिन जो साजरा झाला 2022 त्या दिनाच्या दिवशी भारतामध्ये जेवढ्या आदिवासी संघटना होत्या त्या सगळ्यांनी एक मागणी केली होती भिल्ल राज्याची. आणि भिल्ल राज्याची मागणी कुठं केली होती तर पहा
एकदा मॅप आपला हा प्रतिकात्मक भारताचा मॅप असा लक्षात घ्या फक्त. हा मग इथं कुठं, इथं महाराष्ट्र राज्य आहे, हा इथं गुजरात राज्य आहे, इथं मध्य प्रदेश राज्य आहे, आणि इथं राजस्थान राज्य आहे. आणि मग यांनी काय केलं की एवढा जो प्रदेश आहे, गुजरातचा असेल, मध्य प्रदेशचा असेल, तुमचा राजस्थानचा काही भाग असेल, या प्रदेशामध्ये पूर्ण भिल्ल जमाती एकवटलेली, आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला यांचा वेगळं भिल्ल राज्य द्या. हा म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की भिल्लावरती परत एकदा प्रश्न विचारला जाऊ शकतो, भिल्ल राज्याची मागणी झालेली आहे. चलो पहा या पद्धतीने. आणि मग भिल्ल जर बघितलं तर नंदुरबार असेल तुमचा, कोरकू, कोरकू कुठं आहे तर लक्षात ठेवायचं ती आहे या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये. हा अमरावती जिल्हा जो आहे विदर्भामध्ये आपल्याला लक्षात येऊन जाईल की त्या भागामध्ये ज्या चिखलदऱ्याचा वगैरे जो भाग आहे उत्तरेकडे अमरावती जिल्ह्याच्या, त्या भागामध्ये कोरकू जमात आढळते. तर ते या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. आणि गोंड जे आहे, गोंड जर बघितलं तर मग उर्वरित भंडारा जिल्ह्यामध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या आदिवासी जमाती लक्षात ठेवाव्या लागतील. चलो पुढचा प्रश्न. खालील पर्वत शिखरांचा समुद्र सपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा. आता लक्षात ठेवायचं की इथं शब्द उच्चारला एक समुद्र सपाटीपासून, त्याच्या संदर्भाने अगोदर एक फॅक्ट सांगतो आणि नंतर तुम्ही उत्तर बघा त्याचं. फॅक्ट अशी आहे की जी समुद्र सपाटी आहे भारतातील कोणत्याही ठिकाणची उंची मोजण्यासाठी त्यासाठी झिरो, आता इथं समुद्र सपाटी कुठं ना कुठं समुद्र सपाटीला झिरो मानावं लागेल ना, मग कोणतं ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणी झिरो मानलं जातं, तर ते ठिकाण आहे जे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असणारं तमिळनाडू राज्यातलं चेन्नई. चेन्नई मधली समुद्र सपाटी झिरो मानली जाते आणि तिथूनच मग भारतातल्या कोणत्याही ठिकाणाची उंची ही मोजली जाते. लक्षात ठेवा त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तुम्हाला ती फॅक्ट माहीत पाहिजे. तर पहा पुढे आहे इथं काय दिले, साल्लेर, सप्तशृंगी, महाबळेश्वर आणि कळसुबाई हे चार या ठिकाणी पर्याय दिलेत. आणि इथं काय दिले तर उंचीनुसार उतरता क्रम लावा. बरोबर, मग सगळ्यात या ठिकाणी जर बघितलं तर ही सगळ्याला माहित असणार काय, कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे, मग त्याच्यावरून उत्तर काढता येते का बाबा. चला दोन पर्याय आहेत, म्हणजे हे दोन तर उडाले. उतरता क्रम लावायचा म्हणजे कसा, जास्त कडून कमीकडे, मग सगळ्यात अगोदर ड यायला पाहिजे ना, आणि ड पहिल्यांदा असणारे कोणते तर दोनच आहेत, म्हणजे हे दोन उडाले, दोन उडालेत. लगेच पुढे बघायचे सुद्धा नाही, हा लगेच लक्षात ठेवून जायचे, हे दोन दोन्हीपैकी उत्तर कोणतं तरी असायला पाहिजे. मग पुढं कोणतं तर मग आपला ट्रिक्स पाठ असते, हा कसा मी हसतो, कसा मी हसतो रात्री जर लक्षात ठेवलं, कसा मी हसतो रात्री, तर आणखीन दोन तीन शिखर पाठवून जातात या पद्धतीने. मग क, क सा, सा म्हणजे काय, सालेर. मग अ, ड आणि अ, ड आणि अ कोणते आहेत बघा आहे का कुठं, लगेच हा वा, बाकीचे पुढचे वाचायची गरज पडणार नाही. आणि ही प्रॅक्टिस टेस्ट सिरीज मध्ये करायची, टेस्ट सिरीज मध्ये चेक करायचं नाही का आपला विषय कुठपर्यंत पोहोचला आहे. नाही, टेस्ट सिरीजचा फायदा याच्यासाठी असतो की तुम्ही तुमच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्यांचा अवलंब त्या प्रॅक्टिस तिथं त्या टेस्ट सिरीज मध्ये करून घ्यायचा, त्याशिवाय या ठिकाणी होत नाही. टेस्ट सिरीजचा फायदा यासाठी नसतो करायचा की तुमचं नॉलेज कितीपर्यंत पोहोचलंय, यासाठी नसतो चेक करायचा. प्रश्न कधीच मॅच होत नाही टेस्ट सिरीजचे याच्यासोबत, आयोगासोबत, ती गोष्ट लक्षात ठेवायची. आयोगाचे प्रश्न कधीच मॅच होत नाही, त्यांची लेवल पण मॅच होत नाही. कधी आयोग कमी करेल, कधी जास्त करेल, ते या ठिकाणी बघायचं नसतं. या प्रॅक्टिसेस ज्या असतात कोणत्या, की इथं इलिमिनेशन मेथड पटकन लगेच इलिमिनेट करता आलं पाहिजे, याच्या सगळ्या प्रॅक्टिसेस असतात त्या तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये. प्रत्येक पेपरमध्ये वेगवेगळ्या करायच्या असतात, तर ते करण्यासाठी टेस्ट सिरीजचा वापर करा. म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर अ, ड आणि अ लगेच पर्याय क्रमांक उत्तर या ठिकाणी दोन येऊन गेलेलं आहे, याच्यावरून लगेच लक्षात येऊन जातं. मग याचे ट्रिक्स कसे आहे, कसा मी हसतो रात्री, कसाम, कसा मी न म्हणायचा, कसा म म्हणायचा, कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर, कसाम, ह, स, तो, रात्री. हा द्वंदा, दोन रात्री जर म्हणला तर मग तो विशेष नाही, रायगड आणि तुमचं सॉरी रायरेश्वर आणि राजगड हे येतं इथं. तर पहा दोन रात्री असं जर केलं याला, दोन रात्री म्हणजे काय तर रायरेश्वर आणि इथं राय राजगड येतं, राजगड. बरोबर, आणि मग पहा आणि त्रिमंत्री म्हणजे त्र्यंबकेश्वर, लगेच लक्षात घेऊयचं. हसतो, स म्हणजे सप्तशृंगी, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, म म्हणजे महाबळेश्वर, या पद्धतीने तुम्हाला. आणि हे तो म्हणजे तोरणा, कसा हसतो रात्री, हे लक्षात ठेवलं विषय संपला. दोन रात्री जर केलं, कसा हसतो दोन रात्री, दोन म्हणजे काय, दोन र आहेत, तर रायरेश्वर आणि राजगड या पद्धतीने लक्षात ठेवायचं, पाठवून जातं. चलो पुढचा प्रश्न. शिखर, शिखर जर इतर पहा या पद्धतीने तुम्हाला दिलेले आहेत, मग इथून पुढे लोकेशन त्यांचे विचारले जातील. मॅपमध्ये जर हे लोकेशन विचारले तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे ना, तर मग ते जिल्ह्यानुसार पाठ असतील तर येऊन जातं. या पद्धतीने ते शिखर आहेत, कळसुबाई 1646, सालेर आहे 1557 नाशिक जिल्ह्यात, त्याच्यानंतर महाबळेश्वर आहे 1438 सातारा जिल्हा,
हरिश्चंद्रगड आहे तुमचं या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात 1400 या ठिकाणी 24 त्याच्यानंतर सप्तशृंगी जर बघितलं तर 1416 नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तोरणा कुठं आहे तोरणा म्हणलं गेलं लक्षात आलं पाहिजे पुणे जिल्ह्यामध्ये 1404 राजगड आणि ते दोन्ही शेजारीच हां मग इथं बा लगेच लक्षात आलं तोरणा आणि ते राजगड शेजारी म्हणलं गेलं त्यांची उंची सुद्धा जवळपास समानच येते मग इथं 1404 आणि 1376 पुणे जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर कुठं आहे नाशिक मग एवढे शिक्र झाले ना तुमचे पार्टनर कसा मी हसतो रात्री म्हणलं की बाकी याच्यावरती आली खूप कमी वेळा प्रश्न विचारला गेलाय सिंगी नाणेघाट तवला तामिनी आणि गडलगट्टा गडलगट्ट्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणतं हे गडलगट्टा हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा त्याची उंची किती आहे तर 967 मीटर आणि गडचिरोली कारण काय विचारलं जाऊ शकतं तर इथं लक्षात घ्या हे शिखर पूर्ण आपण पाहत असताना कुठं बघत असतो सह्याद्रीमधले आणि मग सह्याद्रीच्या व्यतिरिक्त शिखर आहे ना हे गडलगट्टा अलीकडे जर बघितलं तर इथं अस्तंबा विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या डोंगर रांगेमध्ये मग तुम्हाला चिखलदरा विचारतील ना चिखलदरा वैराट ते पण विचारलं ना अमरावती जिल्ह्यामधले गावेलगड टेकड्यामध्ये येत ना हे दोन तर ते पण विचारलं मग आता गडलगट्टा का नाही विचारणार गडलगडचा विचारेल कोणत्या डोंगर रांगेमध्ये ते भामरागड लक्षात ठेवा भामरागड आणि गडचिरोली जिल्हा 967 प्रश्न याच्यावरतीच आला शिखरावर प्रश्न आला तर यावेळेस याच्यावरच येणार हा 100%. चलो पुढे सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचा लोकसंख्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावा प्रश्न काय परत एकदा वाचतो सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांचा लोकसंख्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावायचा या लक्षात ठेवा चढता म्हणजे असा आपण बऱ्याच वेळा असा पाठ करतो तर असा लावायचा सांगितलाय कमीकडून जास्तकडे चलो तर पोहोय आपण कशा पद्धतीचे आहे सिंधुदुर्ग नंदुरबार गडचिरोली आणि धुळे अशा प्रकारे या ठिकाणी दिलेले आहेत कशाच्या आधारे लोकसंख्या घनतेच्या आधारे आणि मग इथं आपल्याला पाहता येईल चलो सॉरी इथं जर बघितलं तर सगळ्यात कमी त्याच्यानंतर सगळ्यात कमी जर बघितलं तर ही आहे मग चढता क्रम लावायचा तर गडचिरोली अगोदर यायला पाहिजे सगळ्यात अगोदर मग ब असणारा कुठं आहे एकच आहे विषयच संपला पर्याय क्रमांक 3 लगेच येऊन जातो उत्तर मग आपण पाहूया याच्यावर पुढे प्रश्न कसे विचारले जात असतील सगळ्यात जास्त लोकसंख्या घनता असणारे विचारले जातील तर पाहूया आपण सर्वाधिक लोकसंख्या घनता मुंबई उपनगर ठाणे पुणे आणि तुमचं कोल्हापूर त्यांची किती आहे सर्वाधिक लोकसंख्या घनता मुंबई उपनगरची आहे किती आहे 20,980 म्हणजे जवळपास आता 21,000 गेली ती एका चौरस किलोमीटरमध्ये एवढे लोक राहतात 20,980 म्हणजे 21,000 तर लक्षात ठेवा मुंबई शहरची किती आहे ती आहे 19,652 जवळपास 20,000 ठाण्याची किती आहे 1,167 पुणे आहे 603 आणि 504 ही कोल्हापूरची आहे याचं कारण काय असेल स्थलांतर काही लोक काय खूप पॉवरफुल असला काही भाग नाही इकडचा फक्त लोक इतर ठिकाणाहून त्या भागामध्ये स्थलांतर करतात इथं कोकणातून स्थलांतर होण्याचं प्रमाण जास्त आहे कोकणातून लोक दक्षिण कोकणचा जो भाग आहे दक्षिण कोकण म्हणजे कोणते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून लोक स्थलांतर करतात कुठं उत्तरेकडच्या जिल्ह्यामध्ये मग उत्तरेकडचे असेल किंवा शेजारचे असेल मग उत्तरेकडचे म्हणजे कोणते येतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुंबई उपनगर मुंबई शहर आणि ठाणे यांच्यामध्ये स्थलांतर करतात त्याच्यानंतर प्राधान्य देतात पुण्याला पुण्यानंतर कोल्हापूर हे 5-6 का असतील बरं स्थलांतरामध्ये याचं कारण असं असतं की त्या भागामध्ये इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जास्त झालेली आहे आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जास्त झालेली असल्या कारणानं त्या भागामध्ये रोजगार उपलब्ध आहे बाकी वेगळं काही कारण नाही शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत म्हणून या भागामध्ये स्थलांतर होतं वेगळं कारण नाही ही गोष्ट लक्षात ठेवायचं मग कमीमध्ये बघितलं तर तुमच्या गडचिरोलीची 74 प्रति चौरस किलोमीटर आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्ग 163 प्रति चौरस किलोमीटर पुन्हा चंद्रपूर 192 रत्नागिरी 196 आणि यवतमाळ आहे 504 या पद्धतीने या ठिकाणी ही तुम्हाला लोकसंख्या घनता लक्षात ठेवता येईल पहिले चार शेवटचे चार याच्यावरती प्रश्न आजचा विचारला गेलेला आहे चलो पुढचा खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे चलो एक आहे निरगुडा सिंदफणा मन्याड आणि गिरजा याच्यापैकी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो निरगुडा ही या वर्धा नदीची प्रमुख उपनदी आहे आणि मग याच्यावरती प्रश्न विचारला गेला आहे सिंदफणा कोणाची आहे तर ती आहे तुमच्या गोदावरी नदीची चलो वर्धा नदीच्या संदर्भानं पहा सातपुडा पर्वतराजे दक्षिण उतारावर
कुठं? मध्य प्रदेश राज्यामध्ये उगल उगम आहे, मैकल पठार जे आपण म्हणतो. लांबी किती आहे? 455 किलोमीटर. प्रश्न याचे बाहेर जाणार का नाही. वर्धा वैनगंगा यांचा काय संगम कुठं होतो? चंद्रपूर जिल्ह्यामधील चपराळा. आणि मग यांच्या वैयक्तिक प्रवाहाला संघ वर्धा आणि वैनगंगा यांच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हटलं जातं? ते म्हटलं जातं प्राणहिता. प्राणहिता बरोबर. मग उपनद्या, डाव्या उपनद्या आणि उजव्या उपनद्या. डाव्या उपनद्यामध्ये जर बघितलं तर रामगंगा, पैनगंगा, बेंबळा आणि निरगुडा. निरगुडा विचारलेली आहे आता बरोबर. त्याच्यानंतर उजव्या उजव्यामध्ये रामगंगा, पैनगंगा, बेंबळा आणि निरगुडा. डाव्यामध्ये कार, बोर, वेना, नंदई आणि इरई. ह्या इरईवर सुद्धा एकदा प्रश्न विचारून झालेला आहे. या पद्धतीने या ठिकाणी प्रश्न याच्या बाहेर जाणार नाही. मग याची वैशिष्ट्य काय? संयुक्त प्रवाहाला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी आहे वर्धा बरोबर. हिला महत्व. आणि त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात रामतीर्थ येथे वर्धा नदीला रामगंगा येऊन मिळते बरोबर. तर हे त्याच्यानंतर कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असणार आहे. या वर्धा नदीचं खोरं महत्वपूर्ण आहे. म्हणजे कोणतं कोणतं लक्षात ठेवायचं? महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण, हा महाराष्ट्र आहे बरोबर. आणि या भागामध्ये इथून येते कोणती तुमची? येते वैनगंगा. आणि इकडून येते अशी तुमची वर्धा. आणि यांच्या दरम्यानचं जो क्षेत्र आहे तो कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असणारं क्षेत्र. इथं इथून अशी संगम होतो चपराळा या ठिकाणी, वर्धा आणि वैनगंगा. तिथून पुढेला इथं म्हणतात प्राणहिता अशा पद्धतीने. आणि UPSC मध्ये प्रश्न विचारला होता की प्राणहिता नदीला, प्राणहिता नदी हा कोणत्या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाह आहे? तर तो हे आहे. चलो पुढचा प्रश्न. कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. कोकणातील नद्या विचारल्यात. अगोदर जर बघितलं 2017-18 पर्यंत, 2019 पर्यंत म्हणू आपण, 2019 पर्यंत कोकण हा कधीच असा एकही प्रश्नपत्रिका जात नव्हती त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय. भलतंच आवडतं आयोगाचं. भलत म्हणजे भलतच. त्याच्यावरती इथं प्रश्न कंपल्सरी असायचा. मग तुमच्या कोकणवर कोकणमधील नद्या विचारतील, कोकणमधील खाड्या विचारतील, कोकणमधील तुमचे बीचेस विचारतील, कोकणामधले बंदरं विचारतील. क्रमच लावा. नद्या विचारतील आणि प्रचंड प्रमाणामध्ये. मग या पद्धतीने या ठिकाणी नद्यांचा क्रम जर बघितला आपण तर सगळ्यात अगोदर वरच्या साईडला कोणत्या कोणत्या? वैतरणा. त्याच्यानंतर आहे उल्हास. वरच्या दोन अ आणि क लगेच बघायचं. अ आणि क कसा विचारलाय? उत्तरेकडून दक्षिणेकडे. मग अ आणि क वर असायला पाहिजेत. तर हे दोन तर उडालेच राहिले हे दोन. हा तर मग त्याच्यानंतर सावित्री आणि वैशिष्ट्ये. हा त्याच्यानंतर मग अ क ब ड. अ क ब ड कोणता आहे? पर्याय क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार याचं उत्तर आहे. चालेल. चलो मग याच्या नद्या संदर्भामध्ये इतर नद्या. उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण प्रश्न विचारलेला आहे. मध्य कोकणामध्ये दमनगंगा, उत्तर कोकणामध्ये. कारण कोकणचा विस्तार जर बघितला कुठं कुठे, उत्तर कोकण उत्तरेकडे असणारी दमनगंगा आणि खाली दक्षिणेकडे तेरेखोली, या दोन नद्यांच्या दरम्यान कोकणचा विस्तार झालेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं दमनगंगा. त्यानंतर सूर्या, वैतरणा, तानसा, काळू, भातसई आणि उल्हास यांना म्हटलं जातं उत्तर कोकण बरोबर. या उत्तर कोकणातल्या नद्या आहेत. त्याच्यामध्ये ही जर बघितली वैतरणा, वैतरणा सगळ्यात लांबीची नदी 154 किलोमीटर जवळपास. हा तर या पद्धतीने पाताळगंगा, आंबा, पुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी आणि शास्त्री ह्या क्रमाने सांगितले ना. हजारा मध्य कोकणाचा भाग, मध्य कोकणामधल्या एवढ्या लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर काजवी, मुचकुंदी, वाघेठाण, शुक, गड, कर्ली आणि तेरेखोल ह्या दक्षिण कोकणातल्या. अशा पद्धतीने ह्या क्रमाने नद्या तुम्हाला लक्षात ठेवता येतील. चलो पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? पुणे जिल्ह्याच्या संदर्भात प्रश्न विचारलाय. बऱ्याच वेळा विचारला जातो पुणे जिल्हा असेल, पुणे प्रशासकीय विभाग असेल, याच्यामध्ये प्रश्न विचारले गेलेत. तर पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात येऊन झाली असं उत्तर जर बघितलं तर तुम्हाला प्रशासकीय रचनेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी विचारलेलं आहे. चलो तर पहा बघू आपण. हा पुणे जिल्हा आहे स्पष्टपणे मॅपमध्ये. किती जिल्हे सीमा आपण बघूच या ठिकाणी डायरेक्टली मोजू. इथं जर बघितलं तर पूर्वेकडे कोणता आहे? तर तो आहे अहमदनगर. पूर्वेकडे विस्तारलेला अहमदनगर. त्याच्यानंतर सोलापूर सुद्धा हा कुठे? आग्नेयेला आहे. हे झाले दोन. दक्षिणेला कोणता आहे? सातारा. पश्चिमेला कोणता आहे? तुमचा रायगड. त्याचबरोबर वायव्येला कोणता आहे? तर ठाणे. म्हणजे असे एकूण किती झाले? तर लक्षात ठेवायचं पाच जिल्हे आहेत. आणि मग पाच जिल्ह्यांच्या सीमा या पुणे जिल्ह्याला लाभलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रश्न विचारला होता की पुणे जिल्ह्याचा सगळ्यात पूर्वेकडचा तालुका कोणता आहे? या भागामध्ये इथं कोणता तालुका आहे? तो आहे इंदापूर. इंदापूरवरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचा प्रश्न जर बघितला तर पुणे जिल्ह्यातला आहे आणि पुणे प्रशासकीय विभागातला सगळ्यात पूर्वेकडचा विचारला तर इथं आहे अक्कलकोट. या पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले जात असतात. आणि
पुणे प्रशासकीय विभागाचा सगळ्यात उत्तरेकडचा तालुका सुद्धा विचारलाय, तो आहे पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुका. या पद्धतीने पश्चिमेकडचा जर बघितला तर इथं तुमचा मावळ येतो, अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवता येईल. हे झालं पुणे. आणि दक्षिणेकडचा इथं चंदगड आहे, कोल्हापूर जिल्ह्यामधला चंदगड, पुणे प्रशासकीय विभागाच्या संदर्भाने सांगितलं तुम्हाला. या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रत्येक जिल्ह्याचे, या ठिकाणी बॅचमध्ये सांगितलंय तुम्ही व्यवस्थितपणे, ज्यांना जॉईन करायचं त्यांनी घेऊन टाका. चला, डॉक्टर आर ए डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरापासून अंतर्गत थराकडे युगक्रम ओळखा. बाह्य थर म्हणजे या पद्धतीने इकडून इकडे क्रम लावायचा आपल्याला ह्या थरांचा. कोणी दिलं हे? डॉक्टर आर ए डॅली. लक्षात ठेवायचंय नाव. केंद्रावरून म्हणलं कुठं असण, केंद्र का वर थोडी असणार आहे, केंद्र म्हणलं खाली, हा केंद्राचा भाग आहे बरोबर. त्याच्यानंतर शिलावरण, शिला आपल्यालाच माहित असते वरच्या थरावर आहे, शिला ही वरच आहे. चलो, इथं हा शिलावरणाचा भाग आहे. आणि मग सगळ्यात वर अ आणि सगळ्यात वर क आणि सगळ्यात खाली अ असणारे पर्याय कोणते? तर पहा, सगळ्यात अगोदर अ असायला पाहिजे, क असायला पाहिजे, क सगळ्यात अगोदर असणारे पर्याय कोणते कोणते? एक तीन आहे आणि एक चार आहे, हे दोन उडाले इलिमिनेशन मेथड. त्याच्यानंतर अ सगळ्यात शेवटी पाहिजे, अ सगळ्यात शेवटी असणार पर्याय चार, पर्याय क्रमांक चार. विषय संपला, जरी माहित नसेल तरीही. ते प्रावरण वगैरे आपल्याला माहित असतं सगळं, शिलावरण, त्याच्या सियाल सीमा, नंतर प्रावरण, प्रावरण नंतर बाह्य प्रावरण, अंतर प्रावरण, गाभा, गाभा नंतर तुमच्या मग बाह्य गाभा, अंतर गाभा, हे माहित असतं आपल्याला. इथं विचारलंय वेगळं थोडस जरा. तर या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचंय. चालेल, या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे क्रम कसा आहे. तर पहा, क ब ड अ म्हणजे काय? तर सगळ्यात अगोदर शिलावरण, त्याच्यानंतर दुर्बलावरण, मध्यावरण आणि केंद्रावरण बरोबर. हे या ठिकाणी दिलेलं आहे. चलो, या पद्धतीने इथं दिलेलं. तर पुढे पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने पहा. खालील विधाने पहा म्हणलं बघते, आता पहाच म्हणलं, आता आता पाहू आपण काय म्हणतोय. तर सिंधुदुर्ग येथे मॅग्नेटचे साठे आढळतात, बघू आता, बघू बघू ह्याचं काय होतं. तर बॉक्साईड प्रामुख्याने जांबा खडकात सापडतं बरोबर आहे, कारण दक्षिण कोकणामध्ये जांबा खडकच आहे ना पूर्ण, त्या जांबा खडकामध्ये बॉक्साईडचं सापडतं, बॅचमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. चलो, भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते, आले हे पण बरोबर आहे. मग ब आणि क बरोबर असणारे कुठं कुठं पर्याय आहेत? ब ब क. मग इथं मॅग्नेटचं उत्पादन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आढळतं, म्हणून पर्याय क्रमांक चार हे अ ब आणि क बरोबर आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. पहा, बॉक्साईट, बॉक्साईटच्या संदर्भाने इतर माहिती थोडं. बॉक्साईटच्या भारतातील एकूण बॉक्साईटच्या उत्पादनापैकी महाराष्ट्रात किती होतं? तर 21%. 21% एवढं उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये होतं. त्याच्यानंतर बॉक्साईडचे साठे प्रामुख्याने जांभ्या खडकात आढळतात, स्टेटमेंट दिलेलंच आहे. तर जांभ्या खडकात आढळतात दक्षिण कोकणामध्ये. त्याच्यानंतर 80% बॉक्साईडचा वापर अॅल्युमिनियम निर्मितीसाठी, तर 20% वापर हा कुठं केला जातो? सिमेंट व लोहपोलाद उद्योगात. हे स्टेटमेंट राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारलेलं आहे बरोबर. हे सेट जर बघितला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर 2019 2019 जी परीक्षा झाली, म्हणजे कधी झाली? 2020-21 मध्ये झाली. त्या पेपरमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, चेक करून घ्या. प्रश्न क्रमांक जवळपास हा मला वाटतं 57 आहे, चेक करून घ्या व्यवस्थितपणे. चालेल, बॉक्साईट हे प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्रात व कोकणात आढळते. येस, दक्षिण महाराष्ट्र म्हणजे कोणता कोणता? रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकण, कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये आढळतं. त्याचबरोबर पूर्वेकडे सुद्धा काही थोड्या प्रमाणामध्ये आढळतात, पूर्व महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये. अशा पद्धतीने या ठिकाणी हे बॉक्साईटचं आहे. त्याच्यानंतर आहे मॅग्नेट जिल्हा आहे वितरण भंडारा जिल्ह्यामध्ये, तुमसर तालुक्यातील कुरमुडा, चिखलदरा आणि डोंगरी बुद्रुक, सीतासांगवी आणि भंडारा तालुका याच्यामध्ये एवढ्या इथं आढळतात. नागपूरमध्ये कुठं कुठं पहा, सावनेर तालुक्यामध्ये कोदेगाव, गुमगाव, खापा आणि रामडोंगरी या जे इथं या ठिकाणी, रामटेक तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यातलाच ते पहा, मनसळ क्रांती, मनसळ या ठिकाणी सापडतात या ठिकाणी. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठं कुठं, सावंतवाडी तालुक्यामध्ये डिंगणे, नेतर्डे, सासोली आणि बांदा या ठिकाणी हे मॅग्नेटचे साठे कोकणामध्ये आढळतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. कणकवली तालुक्यामध्ये फोंडाघाट, ते गोष्ट लक्षात ठेवायची, इथं हे साठे आढळत असतात. पुढे परत एकदा पुस्तक एकदा फक्त बघून घ्या. आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, म्हणजे आजचे प्रश्न हे संपलेले आहेत. 15 प्रश्न आपण पाहिलेत, पुढच्या ह्याच्यामध्ये भेटू लवकरच. यूट्यूबला बघत असेल तर लाईक करून टाकायचं आणि ॲप डाउनलोड करून घ्या. चालेल, चलो, हे सगळं तुम्हाला ॲपमध्ये मिळून जाईल. आणि टेलिग्रामवरती @abuzpatil लक्षात ठेवा, टेलिग्राम लिंक @abuzpatil. STI मुख्य परीक्षेमध्ये याच्यामध्ये 10 पैकी 8 प्रश्न या पुस्तकातून डायरेक्ट हिट होत्या. 10 पैकी 8 STI मुख्यला 2 प्रश्न फक्त इथून आले होते, बाहेरून होते कुठं. चलो, तर या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबू. थँक्यू, थँक्यू सो मच.